अखिल भारतीय जनवादम महिलांच्या संघटनेच्या वतीने वर्धा शहरातील महात्मा गांधी चौकात वाढत्या महागाईच्या विरोधात तसेच कंगना रनौत व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीसाठी 16 नोव्हेंबरला आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. महागाईवर त्वरित सरकारने नियंत्रण करावे, भाववाढ थांबवून आमची चूल विजू देऊ नका, पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरचे दर कमी करा, औषधांच्या किमती गेल्या वर्षभरात 40% वाढल्या त्या कमी करा, तरुणांना रोजगार द्या, आमच्या मुलांना उच्च शिक्षण खाजगी नव्हे तर सरकारी संस्था द्या. आमच्या काही मागण्या आहेत केंद्र सरकारला, आमच्या मागण्या अशा आहे, वाढते पेट्रोल डिझेलचे भाव यांनी कमी करावेत, तसेच सिलेंडर गॅसचे भाव अतिशय वाढलेले आहे, 1945 झालेले आहे, ते सुद्धा त्यांनी कमी करावे. आणि मोदी सरकारने जे सांगितलं होतं की आपल्या देशाला रोजगार देऊ, ते रोजगार त्यांनी सरकारने द्यावा. आणि आमचा आज हाक आहे, आमची चूल विजू देऊ नका, हे सरकारनं आमचे आज हाक आहे की आमची चूल तुम्ही विचू देऊ नका. आणि अनेक काही असे प्रश्न आहेत, इथे आम्ही बसलेलो आहोत, धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत. आणि महागाईच्या विरोधामध्ये तुम्ही बघाल तर खाद्य तेल डाळ सुद्धा महाग झालेली आहेत, ते सुद्धा सरकारने कमी केली पाहिजे. तसेच कंगना रनौतने जे वक्तव्य व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही जनवादी महिला संघटना आज निषेध करत आहोत. आणि तिला जे पुरस्कृत केलेलं आहे ते पुरस्कार वापस घेऊन तिला तिचं देशातलं नागरिकत्व तिचं मागे घ्यावं आणि तिच्यावर देशद्रोहीची केस लावावी असं आम्ही जनवादी महिला संघटनेकडे मागणी करत आहोत. काही आम्ही 1-2 दिवसांमध्ये शहर पोलीस स्टेशनला जाऊन कंगना रनौतबद्दल आम्ही तिथे केससुद्धा नोंदणार आहोत.